जयगजानन जयतु संस्कृतम संति वात्र वने वने पि बहवो निम्बाः क्वचित् चन्दनाः क्रोशन्ते प्रतिदिक्षु केवलमिमे काका वसन्ते मुहुः पाषाणैः परिपूरिता वसुमती जात्यो मणिर्दुर्लभः तन्मन्ये खल संकुलं जगदिदं कुत्रापि ते सज्जनः। महाकवी भर्तृहरींच नीतिशतकम मधल्या परोपकार पद्धती मध्ये असणारं पुढचं एक सुंदर सुभाषित। ही सुभाषित समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला काही रचना समजून घ्याव्या लागतील। कोणती महत्वाची गोष्ट हे संपूर्ण विश्व भारतीय संस्कृती असं सांगते त्रिगुणांनी निर्माण झालेलं आहे। या तीन गुणांच्या एकत्रित अवस्थेला प्रकृती असं म्हणतात। या प्रकृतीमुळे हे विश्व निर्माण झालं। ही जी प्रकृती आहे तिचे जे हे तीन गुण आहेत हे सर्व पदार्थांमध्ये अनुस्यूत असतात। प्रत्येक जागी हे तीन गुण आहेतच, प्रमाण कमी जास्ती असू शकेल, पण कायम लक्षात ठेवा 100% सत्वगुणी असा माणूस नसतो, 100% तमोगुणी असाही माणूस नसतो। काही ना काहीतरी क्वचित प्रसंगी अगदी युगानुयुगातून एखाद्या वेळी साधू संत महंतांना सुद्धा राग येतोच की असं नाहीये की त्यांना राग येतच नाही। हा अत्यंत नियंत्रित असतो, अत्यंत शांतपणे जगतात, हा संपूर्ण भाग वेगळा। पण एखादी ना एखादी घटना अशी घडते की तिथे ऋषीमुनी सुद्धा संतापतात आणि ते शाप देतात असं वर्णन आपण वारंवार वाचलेले आहे। क्वचित अगदी प्रसंगी, इतर वेळा सर्वत्र शांततेची परिपूर्ण जणू काही मूर्ती असणारी माऊली तीही एखाद्या वेळी संतापते की नाही, तीही चिडून जाते। ती चीड सुद्धा या जगताबद्दलच्या कणवाळ्यातूनच आलेली असते हाही भाग सोडून द्या, पण केव्हा ना केव्हा तरी एखाद्या वेळी माऊलीला सुद्धा संताप येतो आणि मग माऊली सुद्धा ताटी बंद करून बसते। शेवटी माझ्या मुक्ताबाईला समजावून सांगावं लागतं ताटी उघडा ज्ञानेश्वरा। केव्हा ना केव्हा तरी तात्पुरत्या क्षणापुरता का होईना निश्चितपणे असा प्रसंग घडतो। हे सुभाषित जर आपण नुसतं वरपांगी पाहिलं तर कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की हे सुभाषित लिहित असताना याची रचना करत असताना महाकवी भर्तृहरी कदाचित असे नैराश्याच्या त्या आवेगामध्ये आलेले आहेत की काय, कारण नुसते शब्द अर्थ पाहिले जर आपण या सुभाषिताचे तर असं निश्चित वाटू शकतं। पहिल्यांदा शब्दार्थ पाहू म्हणजे मग आणखीन पुढच्या गोष्टीकडे आपल्याला जाता येईल। काय शब्दार्थ सांगितले, संते व अत्र वने वनेपि बहवो संती एव अत्र। संती म्हणजे आहेत, एव म्हणजे च, अत्र येथे, येथे म्हणजे या जगामध्ये, या जगात सर्वत्र आहेत। सर्वत्र शब्द पुढे येणार आहे आपल्याला त्या अर्थाने। संती एव अत्र वने वनेपि बहवो, वने वने सगळ्या जंगला जंगलांमध्ये, याचा अर्थ प्रत्येक जंगलामध्ये, सगळ्या जंगलांमध्ये, सगळ्या अरण्यांमध्ये काय आहेत, बहवाः भरपूर संख्येमध्ये निंबाः निंबाचे झाडं, कडुनिंबाचे झाडं प्रत्येक जंगलात तुम्हाला सापडतील। संपूर्ण भारतात फिरा, संपूर्ण विश्वात फिरा, सगळीकडच्या जंगलांमध्ये तुम्हाला कडुलिंबाचे झाडं सापडू शकतील, आश्चर्य नाहीये। तसे सर्वत्र सापडतात। इथे कडुलिंब शब्दाचा अर्थ वाईट गुण, त्यातल्या कडवटपणाचा हिशोब फक्त धरलेला आहे। त्याचे जे सद्गुण आहेत झाडाचे, त्याचे जे उपयोग आहेत, त्याला सुद्धा कल्पवृक्ष म्हटलंय आपल्याकडे, तो भाव सोडून द्या। त्यातला कडवटपणाचा फक्त विचार लक्षात घ्या, त्याच्यातल्या समोरच्याला त्रास देण्याच्या अवस्थेचा, कारण कडू गोष्ट आवडत नाही कोणाला, समोरच्याचा चेहरा वाईट होतो चव तोंडात आल्याबरोबर, तेवढा भाव त्यातला लक्षात घ्यायचा आहे। अशा प्रकारचे झाडं वनावनात सापडतात, प्रत्येक जंगलात तुम्हाला सापडतील, सर्वत्र तुम्हाला लिंब सापडतील, कडुलिंब सापडतील, सर्वत्र तुम्हाला बोरी बाभळी सापडतील। क्वचित चंदना, हा चंदन मात्र क्वचितच असतं। सगळ्या जंगलामध्ये एखादं चंदनाचं झाड असू शकतं, मलय नावाचा एखादाच पर्वत असतो ज्याच्यावर चंदनाचे झाड असतात, बाकी सगळ्या पर्वतांवर कडुलिंब तर सापडतात, पंचायत नाही, अशा अर्थाने ते म्हणतायत। वाक्याचा अर्थ जिकडे तिकडे वाईटच भरलेलं आहे, जे चांगलेपणा आहे, सद्गुणांचं एकत्रीकरण आहे, ते फार क्वचित आहे, अशा अर्थाने आपल्या समोर सुभाषित पहिली ओळ आपल्याला सांगताय। दुसऱ्या ओळीत त्यांनी दुसरं उदाहरण दिलं, पहिल्या याच्यात झाडाचं उदाहरण दिलं, दुसऱ्या याच्यात एका पक्षाचं उदाहरण देताना सांगतायत, म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचं उदाहरण करताना वर्णन काकाचं एकाच पक्षाचं वापरलं, कावळ्याचंच वापरलं, पण दुसरा गृहित आहे तिथे।
कुर काय सांगतायत ओळ ओळ आपल्याला सांगते क्रोशंते प्रतिदिक्षु केवल मिमे काका वसंते मुहु कावळाच या जंगलामध्ये म्हणजे इकडे तिकडे निंब आपल्याला सांगितले आता पुढचा हिशोब सांगतायत क्रोशंते आक्रोश करतात रडत राहतात ओरडत राहतात अशा अर्थाने शब्द वापरला क्रोशंते प्रतिदिक्षु सगळ्या दिशा दिशांमध्ये सगळीकडे या अर्थाने प्रत्येक दिशेत केवलम इमे या सगळ्या पृथ्वीवर केवळ काका हा कावळेच तुम्ही म्हणाल नुसते कावळ्याचाच तर उल्लेख आहे दुसरा कोणता पक्षी त्याचं उत्तर आहे वसंते असा जेव्हा स्पेशली उल्लेख केलेला आहे तेव्हा त्या विशेष उल्लेखात आपल्याला लक्षात येतं की त्यांना दुसरा पक्षी सांगायचा आहे कारण वसंताचा संबंध कोकिळेशी आहे तो जो कोकिळ गातोय त्या कोकिळाचा उल्लेख तिथे न असताना आहे म्हणजे अनुल्लेखातून उल्लेख केलेला आहे कोणत्या अर्थाने कारण वसंताचा उल्लेख केलेला आहे कारण बाकी वेळा दोघेही सारखेच असतात सुभाषित आणि त्याच्यावरही सुभाषित केलं काक कृष्ण हा पिक कृष्ण हा कावळाही काळाच असतो पिक म्हणजे कोकिळ तोही काळाच असतो काक कृष्ण हा पिक कृष्ण हा को भेदो पिक काकयो हो दोघांमध्ये कोणता फरक आहे सुभाषितकार सांगतात वसंत समये प्राप्त इतर वेळा नाही लक्षात येणार झाडावर पाहताना नाही लक्षात येणार कोकिळ आहे की कावळा आहे लांबून सारखा वाटू शकतो प्रश्न केव्हा निर्माण होतो फरक केव्हा पडतो त्याचं उत्तर एकदा वसंत येऊ द्या मग कोकिळ जेव्हा आपला पंचम स्वर लावतो तेव्हा लक्षात येतं काक काक पिक पिक हा कावळा कावळाच आहे आणि कोकिळ कोकिळ आहे जेव्हा गायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं तोपर्यंत कुठं लक्षात येतं तो जो भाव आहे तो तिथे दाखवायचा आहे म्हणून काका हा वसंते मुहू असा शब्द वापरत असताना या जगामध्ये जिकडे तिकडे कावळेच ओरडताना दिसतात वसंतामध्ये गाणारा तो कोकिळ कुठे आहे याचा अर्थ कोकिळ मुळात कमी आहे ते ओळखू येत नाहीत आणि ते फक्त वसंतात गातात इतर वेळा तर कावळेच आहेत असा भाव त्याच्यातून आपल्या समोर येतोय तिसऱ्या ओळीत सांगतायत पाषाणैहि परिपूरिता वसुमती आपल्या समोर छापलेल्या याच्यात एक मात्रा राहून गेलेली आहे पाषाणैहि पाषाणैहि नाही पाषाणैहि परिपूरिता वसुमती वसुमती शब्दाचा अर्थ ही पृथ्वी पाषाणांनीच भरलेली आहे दगड जिकडे तिकडे पाहायला मिळतात कोळसा जिकडे तिकडे पाहायला मिळतो त्या सगळ्याच्या मध्ये क्वचित प्रसंगी असणारा जात्यो मणीर दुर्लभ तो मणी निर्जार सापडणे अत्यंत दुर्लभ झालेलं आहे कारण क्वचितच एखाद्या वेळा हिरा हाती लागतो संपूर्ण खाण खोदून काढावी लागते एखाद्या वेळी शेकडो फुटाचा शेकडो मीटरचा काही वेळा काही काही किलोमीटरचा प्रांत खोदल्यानंतर सुद्धा क्वचित एखादा हिरा सापडतो बाकी तर कोळशाचा ढीग निघत राहत असतो कोट्यावधी टन कोळसा निघतो एखादा लहानसा हिरा निघतो पण लक्षात घ्या ज्या क्षणी तो निघतो ना त्या क्षणी त्या कोट्यावधी टन निघालेल्या कोळशापेक्षा त्याची किंमत मोठी असते हा भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे पण इथे मात्र सांगताना सांगतायत की सगळीकडे दगड दगड भरलेले आहेत कुठेत मणी मणी अत्यंत दुर्लभ आहेत आणि मग त्याच्यावरून जणू काही संदेश सांगितल्यासारखं की जणू काही मला पाहिल्यानंतर कसं वाटतंय ते सांगताना म्हणतात तन मन्ये तेव्हा मी असं मानतो मला असं वाटतंय मला असं जाणवत आहे खल संकुले जगदिदम हे संपूर्ण जग खलांनी संकुलित आहे खलच भरलेले आहेत त्याच्यामध्ये खल दाटून ठेवलेले आहेत अशी रचना जणू काही सर्वत्र दुष्टांचाच भरणा आहे कुत्रापि ते सज्जना अहो ते सज्जन आहेत कुठे कुठे दिसतंय तुम्हाला सज्जन अशा अर्थाने जर केवळ शब्दार्थ पाहिले तर आपल्याला असं वाटू शकतं म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की केवळ शब्दार्थाच्या दृष्टीने पाहिलं तर हे सुभाषित नकारात्मक वाटू शकतं की जगात सगळीकडे निंबच भरलेले आहेत चंदन नाहीच आहे जगात सगळीकडे कावळेच ओरडत आहेत कोकिळ नाहीच आहे पाषाणच सगळीकडे पसरलेले आहेत रत्न नाहीच आहे सगळीकडे दुष्टच भरलेले आहेत सज्जन नाहीये अशा पद्धतीचं जणू काही नकारात्मक चिंतन महाकवी भर्तृहरी मांडतायत का असं आपल्याला वाटू शकतं पण आता इतके दिवस जेव्हा आपण महाकवींचं चिंतन करतोय त्यांच्या विचारांचं तेव्हा आपल्या लक्षात येईल की महाकवींसारखा अद्वितीय विभूतिमत्व जे आहे ते नकार
नकारात्मक बोलूच शकत नाही, त्यांना काहीच मांडायचं नाहीये, त्यांच्या त्या नकारात्मक मांडणीत सुद्धा त्यांना एक सकारात्मक गोष्ट सांगायची आहे. कोणती? पहिली महत्वाची गोष्ट की यांचं दुर्लभत्व सांगायचंय, यांचं अमूल्यत्व सांगायचंय, कारण क्वचित असतात, निंब वाटेल तेवढे मिळतील. आणि तशीही जगाची रचना लक्षात ठेवा, तिथे वाईट गोष्टी जास्तच असतात, तमोगुणाचं प्राधान्य असणे हा या पृथ्वीचा या मृत्यूलोकाचा स्वभाव आहे. लक्षात घ्या, संख्येच्या बाबतीमध्ये कौरवांचा विचार करा ना, 100 होते, त्यांची सेना सुद्धा 11 अक्षोहिणी होती. किती विचित्र रचना असते, कौरव संख्येने अधिक होते, पांडव 5च होते, कौरव 100 होते, पांडवांची सेना 7च अक्षोहिणी होती, कौरवांची 11 अक्षोहिणी होती. पण लक्षात ठेवा एकच महत्वाची गोष्ट होती, कोणती? पांडव भगवंताला पकडून होते. आणि त्याच्यामुळे फरक असा पडला, एकदा भगवंताला तुम्ही पकडलं आणि दुसऱ्यांनी सोडलं, फरक किती पडला? फरक इतका मजेदार पडला की ज्या 5नी पकडलं होतं भगवंताला त्यातला एकही मेला नाही, आणि ज्या 100नी सोडलं होतं त्यातला एकही वाचला नाही. किती अजब रचना आहे लक्षात घ्या. संख्येचा नुसता विचार नाही, केवळ संख्येवर जर ठरलं असतं ना तर लक्षात घ्या या जगात प्राण्यांचा राजा डुक्कर राहिला असता, कारण संख्या त्यांची प्रचंड आहे. कदाचित माशा राहिल्या असत्या, माकोडे राहिले असते नसते त्याच्या भरोशावर. संख्येच्या भरोशावर केवळ श्रेष्ठत्व नसतं, संख्येच्या आधारे जर मोठे पण राहिलं असतं, म्हणजे केवळ संख्येच्या आधारावर गुणांचा विचार न करता तर कदाचित होऊ शकतं तगरीला लागणारी फुलं असतात, पांढरे ज्याला आपण स्वस्तिक म्हणतो, ते फुलांचा राजा राहिलं असतं. कारण झाडावर इतके लागतात की तोडायला शेवटचं फूल तोडेपर्यंत पुन्हा सकाळचे उमरलेले राहतात, हे एकेका झाडावर लागतात. कुठे त्याच्यामध्ये तो गुण आहे भाव समजून घ्या. श्रेष्ठत्व संख्येवर आधारित नसतं, ते गुणांवर आधारित असतं. हा भाव आपल्याला व्यवस्थित समजवायचा आहे, त्याकरता पहिला हिशोब सांगितला की क्वचित आहे सांगत असताना ते नाही आहेत याच्याकडे लक्ष नाही देत आहेत. त्यांचं दुर्मिळ असणं, त्यांचं दुर्लभ असणं ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष महाकवी भर्तृहरी वेधतायत. पहिला सकारात्मक विषय. दुसरी महत्वाची गोष्ट की ती दुर्मिळता सांगितल्यानंतर सुद्धा मग त्यांच्यातलं वैभव आपल्याला तुलनात्मक रीतीने ते सांगत आहे की चंदन एखाद्याच झाडाचं आहे, एखाद्याच जंगलामध्ये एखादंच झाड चंदनाचं सापडतं. पण आता मूल्याचा विचार करा, म्हणजे लक्षात येईल तोडलेले हजारो लिंबाचे झाड एका बाजूला आणि एक चंदनाचं झाड एका बाजूला, हा भाव लक्षात घ्या. हजारो कावळ्यांचं किंचाळणं एका बाजूला आणि कोकिळेचा एक लागलेला पंचम एका बाजूला, मग अशी म्हटलं तसं कोट्यावधी टन कोळसा एका बाजूला आणि सापडलेला एक हिरा एका बाजूला, तसं हजारो दुष्ट एका बाजूला आणि एका सज्जनाची एक वाणी एका बाजूला, हा जो भाव आहे तो समजून घ्या. संतांची संख्या कमी असते, सज्जनांची संख्या, साधूंची महंतांची संख्या कमी असते, म्हणून रडण्याचा विचार नाहीये, टिकणारं त्यांच्या जवळ आहे, त्यांनी सांगितलेलंच राहिलं, बाकी सगळं गेलं. माऊलींच्या काळात सुद्धा या जगाची लोकसंख्या अब्जावधी असणारच आहे, कुठं उरले कोणाचंही नाव माहीत नाही, बाकीच्यांना जाऊ द्या, त्यांच्या त्यांच्या घराण्यातल्या लोकांनाही माहीत नाही, अशी अवस्था निर्माण होते. माऊली जगावर राज्य करते, हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून गुणांची आधिक्य जे आहे ते आपल्या समोर त्यांना सांगायचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्यांना त्या गोष्टीकडे वळवायचंय खरं तर. कारण शेवटी जसं आपण सुरुवातीला पाहताना वेगवेगळे जे बाकीचे संतवचन पाहिले त्यात मुद्दाम सांगितलं होतं की समर्थांचं संतवचन, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून ही पाहे, हे सांगत असताना मुद्दाम निरूपण केलं होतं की वरपांगी वाटताना असं वाटतं की समर्थ सांगतायत या जगात कोणी सुखी नाहीये, हे सगळं जग दुःखानी भरलेलं आहे. आणि मग निरूपण करताना आपण सांगितलं होतं, समजून घेतलं होतं की असं नाही म्हणायचंय त्यांना, ते आपल्याला लक्ष वेधतायत, आपल्याकडे आपलं लक्ष त्या गोष्टीकडे वेधतायत की अरे जगात सर्व सुखी आहे कोण, तूच विचार करून पहा. हे विचार करणाऱ्या मना तूच सुखी आहेस, जर तू विचार करत असशील तर. ती जी रचना पाहिली होती त्याचा जो सकारात्मक अर्थ घेण्याची ती जी पद्धती आपण पाहिली होती ना, ती पद्धती इथे लावायची आहे. लक्षात घ्या, क्वचित चंदन आहेत मान्य, क्वचितच कोकिळ आहेत मान्य, क्वचितच मणी आहेत मान्य, पण लक्षात घ्या जगदिदम कुत्रापि ते सज्जना, या जगामध्ये सज्जन आहेतच कुठे असा जर प्रश्न कोणी विचारला ना तर त्याचं उत्तर हा काय
काय मी बसलोय असं आपल्या नीतिशतकमच्या अभ्यासकाला देता यावं, त्यासाठी त्याला प्रेरित करावं या दृष्टीने सुभाषित आहे. सज्जनत्व बाहेर शोधत फिरू नका, मी सज्जन आहे हा पुरावा म्हणून लोकांनी आपल्या नावाचा उल्लेख करावा, अशा पद्धतीचं कार्य तुमच्या माझ्या हातून घडावं यासाठी प्रेरणा देणारं हे सुभाषित आहे. पुढचं सुभाषित पुढच्या भागात. जयतु संस्कृतम्.